वेलकम टू माय चैनल आरुसमी कट्टा। आज आपण बघणार आहोत बेसनाचे लाडू। असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करा। तर याला लागणारे साहित्य आहे पिठी साखर। ही पिठी साखर साखर आहे ती आपल्याला दळून घेतली आहे मिक्सरवर। तूप, ह्याच्यामध्ये बेदाणे, काजू, बदाम, मनुके तुम्ही घालू शकता, दूध, वेलची पावडर आणि चण्याचं पीठ, बेसन म्हणजे। तर हे आपण काय केलेलं आहे, जी चण्याची डाळ आहे ती जर लालसर भाजून घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी दळून घेतलेली आहे। तर आता आपण बेसनाचे लाडू बनवायला घेऊया। पहिल्याप्रथम आपण कढई तापवून घेतलेली, ह्याच्यामध्ये हे जे बेसनाचं पीठ आहे जे आपण बनवून घेतलं होतो हे चांगल्या रीतीने भाजायचं आहे आपल्याला। तूप सोडत जायचं आहे, हे लालसर भाजणं हे इम्पॉर्टंट आहे। खूप पेशन्सली हे आपल्याला डिश तयार करावी लागते आणि ह्याला लालसर जिथे हा येलोपणा आहे, पिवळसरपणा आहे, आपल्याला लालसर झाले पाहिजे, ते लालसर करूयात आपण। आता आपण बघू शकता मी चण्याचं जे बेसन आहे, चण्याचं पीठ आहे, ते 20 ते 25 मिनटं चांगलं भाजून घेतलं आहे, म्हणजे जो बेसनाचा कच्चेपणा असतो तो कम्प्लिटली निघून गेला पाहिजे। आता आपल्याला खमंग असा वास सुटला आहे म्हणजे माझ्याकडे तरी मला, आणि ह्याच्यामध्ये अजून छान खमंग होण्यासाठी मी एक तुम्हाला टिप सांगते, तर हे थोडंसं आपल्याला दूध ॲड करायचं आहे। आता हे फसफसतं आहे, ते सांभाळून तुम्ही करा, अगदी फटकन दूध टाकू नका चण्याच्या पिठामध्ये। तर तुम्ही बघू शकता हे वेगवेगळं होतं आहे, तर हे पटकन आपण भाजू शकतो, त्यामुळे आपल्याला हळूहळू दूध टाकायचं आहे। खूपच काळजीपूर्वक करा। ओके, आणि अशाप्रमाणे तुम्ही एकाची झाली। आता हे जे मटेरियल आपल्याला मिक्स झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला 1/2 ते 1/2 तास थंड करत ठेवायचं आहे, नंतर आपल्याला बेसनाचे लाडू वाळायला घ्यायचे आहे। तर तुम्ही आता बेसनाची कन्सिस्टन्सी बघू शकता, 1/2 ते 1/2 तास झालेला आहे, आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्याकडे जे जास्त वेळ असेल तर तुम्ही 2-3 तासांनीसुद्धा हे लाडू वाळायला घेऊ शकता। ही कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, हे बघा, हे मी मोडून दाखवते। ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे नट्स घालायचे आहे, वेलची पावडर घालायची आहे आणि लागेल तेवढंच जाईल तेवढंच पिठी साखर आपल्याला घालायची आहे। तर आता आपण लाडू वाळून घेऊया। ह्याच्यामध्ये मेन ट्रिक तर आहे आपल्याला दूध, जे मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही खूप सांभाळूनच दूध घाला, पटकन दूध घालू नका, हळूहळू होतं। दुसरी गोष्ट एक आहे की डाळ आपल्याला चणाडासुद्धा खमंग भाजून घ्यायची आहे, आणि जे तुपामध्ये जे मी तुम्हाला दाखवलं तेही चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे, नाहीतर कधीकधी व्यवस्थित जर हे भाजणी भाजली गेलेली नसेल तर मग पोटात दुखण्याची शक्यता असते, त्यामुळे भाजणं हे इम्पॉर्टंट आहे। बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर लाडू तयार झालेले आहे, आणि तुम्ही हे तुम्हाला वेळ नसेल 1/2 पाऊण तासाने वाळलं ते इट्स ओके, बट तुम्ही 3-4 तासाने वाळले तर खूप छान लाडू तयार होतात। तर बघू शकता अतिशय सुंदर लाडू तयार झालेले आहेत।